ज्यावेळेस उद्धवजी असं म्हणतात त्यावेळी कधीतरी त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. 40-40 लोक तुमच्या नाकाखालून निघून जातात तरी तुम्ही काहीच बोध घेत नाही. आज सर्वात जास्त आत्मचिंतन करण्याची वेळ कोणावर आहे तर ती उद्धव ठाकरेंवर आहे. त्यांचं काय राहिलं? पुण्यामध्ये त्यांना उमेदवार दिला नाही, पिंपरी चिंचवडमध्ये त्यांना सीट मिळाली नाही. हा जो काही पराभव झाला आहे त्याची जी कारणं आहेत याचं विश्लेषण आम्ही करू. केच्या राष्ट्रपतीची निवडणूक देखील ते निवडून येऊ शकतात, तसा क्लेम ते करू शकतात, पण अशा दाव्यांना उत्तर द्यायला माझ्याकडे वेळ नाही. मला खूप चांगलं काम करायचं आहे महाराष्ट्रामध्ये, फालतू गोष्टी कशाला विचारतात. हे सगळं म्हणण्याची खरं म्हणजे ज्यावेळेस उद्धवजी असं म्हणतात त्यावेळी कधीतरी त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. 40-40 लोक तुमच्या नाकाखालून निघून जातात तरी तुम्ही काहीच बोध घेत नाही, अजूनही तशाच प्रकारची वक्तव्य तुम्ही करता. मला असं वाटतं की खरं तर आज सर्वात जास्त आत्मचिंतन करण्याची वेळ कोणावर आहे तर ती उद्धव ठाकरेंवर आहे. त्यांचं काय राहिलं? पुण्यामध्ये त्यांना उमेदवार दिला नाही, पिंपरी चिंचवडमध्ये त्यांना सीट मिळाली नाही, त्यामुळे दुसऱ्याच्या घरामध्ये मुलगा झाला म्हणून पेढे वाटणं ठीक आहे, पण किती दिवस ते कराल? ते मग आत्मचिंतन करा. चला, आता याच्यावर जर तरला अर्थ नाहीये, पण नक्कीच हा जो काही पराभव झालाय त्याची जी कारणं आहेत याचं विश्लेषण आम्ही करू. मुळात जसं मी सांगितलं की आम्हाला हेही विश्लेषण करावं लागेल की आपल्याला कुठे वाढ करायची आहे, कारण जसं मी सांगितलं 2009 साली आणि 2014 साली कसब्याची सीट आम्ही जिंकलो होतो, पण त्या दोन्ही वेळेस आम्हाला जी टक्केवारी मिळाली होती त्यापेक्षा जास्त टक्केवारी आता आम्हाला मिळालेली आहे. त्यामुळे आम्हाला हे विश्लेषण, पण मुक्ताताई टिळक यांना जी टक्केवारी मिळाली होती त्यापेक्षा आमची टक्केवारी थोडी कमी झाली आहे, त्यामुळे याचं कम्प्लीट विश्लेषण आम्ही करूया. भाजपची मतं नाहीये. असं आहे की भारतीय जनता पक्षाने यापूर्वी देखील 1.5 लाख मतं तिथे घेऊन दाखवलेली आहेत. त्यांची भाजपची मतं नाही असं म्हणून ते स्वतःचं समाधान करून घेत आहेत. त्यांनी हे बघितलं मागच्या विधानसभेमध्ये, महानगरपालिकेमध्ये, त्यानंतर लोकसभेमध्ये पिंपरी चिंचवड भाजपच्याच पाठीशी उभं राहिला. आम्हाला भीती एवढीच होती की बाय इलेक्शनमध्ये लोक निघत नाहीत, त्यामुळे काय अडचण होईल, पण बऱ्यापैकी लोक बाहेर आले त्यामुळे विजय आमचाच होता.